इथे हे रोह्यातलं किंवा म्हणाल तर रायगड जिल्ह्यातलं हे अंधारबन म्हटलं तरी चालेल, अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये इथे ट्रेक करण्यासाठी अतिशय उत्तम अशी जागा आहे. खालपर्यंत सूर्यकिरणं पोचत नाही आहेत. आत्ता जवळपास 11-11:30 वाजले आहेत पण सूर्याचा एक किरणसुद्धा खाली येत नाही. अतिशय शांत नयनरम्य ऑक्सिजनने भरलेलं असं हे वातावरण आहे. इथे अनेक लोक जे ट्रेक करत असतात त्यांना इथे येण्यासाठी नक्कीच आवडेल. त्यासाठी इथे असलेल्या वरती कळसगिरीच्या टोकावर आम्ही जात आहोत. तिथल्या जागेवर जाण्यासाठीची आम्ही आता रेकी करीत आहोत. पुढील काही दिवसामध्ये इथे लोकांना ट्रेकला येण्यासाठी आम्ही ती जागा तयार करीत आहोत. त्याचा एकही फोटो आमच्या माझं त्यांनी डिगवर फोटो काढले. चपलेवर चुकी काय तिघांची हालत सेम आहे. चप्पल घालून ते चप्पल घालून माझे शूज आहेत कालचे ते निघाले सोडा सक्सेसफुली. आपण आज इथे आहोत बघू शकाल. इथे छान पैकी आम्ही काहीच नाही करत. रोहा शहर इथे दिसत आहे. माझ्या हॉटेलमध्ये जाऊन खातो. नमस्कार. आज आपण आलेलो आहे कळसगिरीच्या या माथ्यावर आणि सुंदर निसर्गरम्य दृश्य आपण बघतोय. भले आपल्याकडे द्रोण नाही आहे पण आपण जो व्ह्यू बघत आहात आजूबाजूला खूप नयनरम्य आहे. आपल्याकडे दोन चांगले ट्रेकर आहेत केडीकर साहेब आणि त्यांचा मुलगा श्रेयस. हे दोघंही खूप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे वरती आलेलो आहे आणि खूप छान वातावरण आहे. सिटी ऑफ फ्लॉवर्सच्या ह्या निमित्ताने आज हा ट्रेक झालेला आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी याचा एकदा तरी आस्वाद घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. बरोबर. आपण आता जाताना जो मार्ग होता कळसगिरीला तो चेंज करून येतानाचा सोपा मार्ग काही येताना त्रास होऊ नये ट्रेकर्सना म्हणून आपण जर एक सोपा मार्ग शोधलेला आहे त्या मार्गाने आपण पुन्हा खाली उतरत आहोत. जातानाचा मार्ग थोडा कठीण होता
पण फुल थ्रिलवाला होता. येताना एकदम सोपा की जेणेकरून आपल्याला थकावट जाणवणार नाही अशा प्रकारचं ही पूर्णपणे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मार्गक्रमणा मजा आली इथे. चला कुठनं आलात? त्या टोकावरून, कळसगिरीच्या त्या टोकावरून. कळसगिरीच्या त्या टोकावरून आलात? कसा होता एक्सपिरियन्स? सुपर्ब एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स व्हेरी नाईस, एन्जॉयबल. परत येणार का? येस ऑफकोर्स. आता जो आपण ट्रेक पूर्ण केलेला आहे कळसगिरीचा, त्याच्याबद्दल थोडक्यात राहुलजी सांगतील की कशा प्रकारे हा ट्रेक आहे. सिटी ऑफ फ्लॉवरपासून आम्ही सुरुवात केली, ती कळसगिरीच्या टॉपपर्यंत जाऊन पूर्ण असं सर्कल मारून आम्ही इथे पूर्ण केलेला आहे हा ट्रेक. या 29 तारखेला 26 तारखेला 26 नोव्हेंबर शुक्रवारी पौर्णिमेच्या उद्देशाने हा ट्रेक करायचा आहे आपल्या रोहेकरांना. तर सगळ्यांनी या. दावीर महाराज की जय.